तिथे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर शिवडी मतदारसंघाबाबत बैठक पार पडते. विद्यमान आमदार अजय चौधरी सुधीर साळवींमध्ये या सगळ्याबाबत तिढा कायम आहे. विनायक राऊत, संजय राऊत आणि अनिल परब या बैठकीला उपस्थित आहेत. सुधीर साळवी आणि शिवडीतील माजी नगरसेवक सचिन पडवळ हे देखील मातोश्रीवर दाखल झालेत. तेव्हा आता शिवडी मतदारसंघाबाबत काय नेमका निर्णय मातोश्रीवर होत आहे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. विद्यमान आमदार अजय चौधरी आणि सुधीर साळवी हे दोघेही सध्या शिवडी मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी इच्छुक असलेल्या या दोन्ही उमेदवारांना बोलावलेलं आहे. यासोबतच काही आमदार आणि त्यासोबतच शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब गटाचे जे काही प्रमुख नेते आहेत ते देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत, ज्यामध्ये विनायक राऊत, संजय राऊत आणि अनिल परब यांची देखील बैठकीला उपस्थिती पाहायला मिळते. त्यामुळे मातोश्रीवर आता शिवडी मतदारसंघाबाबत काय नेमका तोडगा निघतो पाहणं महत्त्वाचं असेल. आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात. अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहे. अभिषेक, अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यामध्ये तिढा अद्याप कायम आहे, त्यामुळे स्वाभाविकच शिवडी मतदारसंघाबाबत मातोश्रीवरून आज तोडगा निघणार का? नक्कीच दीपक, शिवडी मतदारसंघाचा हा संपूर्ण वाद जो आहे आता तो ठाकरेंच्या कोर्टात गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच ठाकरे गटाचा हा बालेकिल्ला समजला जातो आणि या संदर्भात आज महत्वाची बैठक आपल्याला पार पडताना पाहायला मिळत आहे. जे विद्यमान आमदार आहेत अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यामध्ये हा अद्यापही तिढा सुटलेला नाही आहे. नेमका उमेदवार कोण असेल या संदर्भातली आज बैठक पार पडते आहे, ज्यासाठी शाखा प्रमुख असतील, माजी नगरसेवक असतील, काही नागरिक असतील हे देखील आपल्याला सध्याला मातोश्रीवर येताना पाहायला मिळत आहेत. एकूणच सुधीर साळवी हे देखील मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. आज या संदर्भात तिढा सुटू शकतो, या संदर्भातली निश्चिती देखील होऊ शकते असं देखील कळत आहे. आणि आता जे काही नेते आहेत, नेते मंडळी आहेत, ते आपल्याला इथे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आणि आता अजय चौधरी जे आहेत ते देखील इथे दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात आपल्याला होताना पाहायला मिळेल. दीपक, अभिषेक बैठकीचे अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.